तांबे हॉस्पिटल एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी पेसमेकर इम्प्लांट हार्ट अटॅकवर तात्काळ उपचार त्याचबरोबर जन्मजात हृदयविकाराची तपासणी हृदयाचं छिद्र बंद करणं या सर्व शस्त्रक्रिया तांबे हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. सर्वसामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरच्या मोठ्या वैद्यकीय खर्चासाठी राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारकांसाठी योजना लागू. पत्ता नवीन अकोले रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर. जिद्द चिकाटी आणि कष्टाची तयारी असेल तर जगामधील कुठलीही गोष्ट अशक्य नाही. अहमदनगर जिल्ह्यामधील पिंपळगाव माळवी येथील वैभव रघुनाथ गायकवाड या विद्यार्थ्यानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये यश संपादन केलंय. तर याबद्दल त्याचा ग्रामस्थांच्या वतीनं गावातून मिरवणूक काढून सत्कारही करण्यात आला. पिंपळगाव माळवी येथील श्रीराम माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये माजी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या गौरव सोहळ्यामध्ये वैभव गायकवाड याचा प्राचार्य ज्ञानदेव खराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचा नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालामध्ये 551वा रँक आलाय. वैभवचं हे यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं आहे. त्यानं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगसुद्धा केलंय. तर नगर येथील एका कंपनीमध्ये वैभवनं 1 वर्ष नोकरी देखील केली आहे. 4 वर्ष केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची त्यानं तयारी केली. वैभवचे वडील गावातच किराणा दुकान चालवतात तर आई गृहिणी आहे. त्याची आई वडील मोठा भाऊ आणि बहीण हे त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहिले आणि त्याच्या केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याच्या निर्णयाला सर्वांनी पाठिंबा दिला. त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही याची त्यांनी नेहमीच काळजी घेतली. मी अमृत गायकवाड, वैभवचा मोठा भाऊ. मी जेव्हा त्यांनी इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि त्यानंतर तोपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं यू पी एस सीबद्दल. त्यानंतर मग आम्ही ट्राय करायचा प्रयत्न केला यू पी एस सीसाठी आणि ते करण्यासाठी मग त्याला दिल्लीला पाठवण्यात आलं आणि त्यानंतर त्यांनी 4 वर्षांमध्ये हे सक्सेस भेटलं. मी वेळोवेळी जसं त्याचे एक्झाम असेल किंवा काय असेल तर त्यावेळेस त्याला प्रोत्साहन देण्याचं काम केलं. आमच्या वडिलांचं खूप सोनं काही कायला सोशी सोनं गायकवाड यांची खूप पेरणीने हे झालं. ते लहानपणापासून मुलांना प्रत्येक परीक्षेत पास होण्यासाठी पैशाची हे करायची बक्षीस ठेवून त्यांना उत्तेजन द्यायची. त्यांच्या हस्ते कष्टाचं फळ आमच्या कामाला आलं आणि आमच्या मुलांनी मग त्या पद्धतीने कष्टाची चीज केली. आमच्या दोघांचं पण ते फळ झालं. इथून पुढे मुलांनी आता त्याचं हे करून असेच अभ्यास करावा आणि हे करावं. आमची इच्छा आहे उलटं गावातल्या ग्रामपंचायतीने इथं वाचनालय बनवावं आणि मुलांसाठी तिथं अभ्यासाची सोय करावी. आम्हाला 3 मुलं आहे, 1 मुलगी आणि 2 मुलं आहे. त्यांच्यातला 1 मुलगा इंजिनियर झालेला आहे, मुलगी डॉक्टर झालेली आहे आणि हा मुलगा यू पी सी करायचं आहे. त्यांनी छंद घेतला तर आम्ही त्याचं म्हणलं करतो तर त्यांनी 4 वर्षात सक्सेस केलं. त्याचं तुम्ही कशी मदत केली त्याला? आम्ही प्रोत्साहन देत राहिलो, अभ्यास कर म्हटलो, हे केलं. वैभवनं परीक्षा देण्याचा निर्णय घेतला मात्र ही परीक्षा पास होणं सोपं नव्हतं. मुळातच ही परीक्षा अत्यंत कठीण, परंतु वैभवनं विविध माध्यमांद्वारे जास्तीत जास्त अभ्यास केला. त्याच्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळं तो हे यश संपादन करू शकला असं वैभव यानं यावेळी सांगितलंय. यू पी एस सी एक्झाम 2017 माझा 551वा रँक आला आणि या परीक्षेसाठी मी मागील 4 वर्षापासून प्रयत्न करत होतो. हा माझा 4था अटेम्प्ट होता. मागच्या वर्षी मी मुलाखतीपर्यंत गेलो होतो पण अंतिम लिस्टमध्ये काही येऊ शकलो नाही. यावर्षी ते सक्सेस मला भेटलेलं आहे याचा मला खूप खूप आनंद होत आहे. या माझ्या सक्सेस मागं माझी फॅमिली, आई वडील, भाऊ बहीण, त्यानंतर माझा मित्रपरिवार आणि या सर्वांचा खूपच मोलाचं मार्गदर्शन राहिलेलं आहे आणि यांनी खूप वेळोवेळी मला सपोर्ट करून मला या गोष्टी करण्यासाठी, ही परीक्षा देण्यासाठी प्रवृत्त केलं आणि मोटिवेट केलं. त्यामुळे या सर्वांचे आभार. आणि यानंतर माझ्याकडून या सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये देशाची व्यवस्थित सेवा व्हावी आणि मी त्या गोष्टीचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन. आणि या माझ्या छोट्याशा गावातून हा मी पहिलाच अधिकारी होत आहे तर या गोष्टींमुळे बाकी तरुण मुले मोटिवेट होतील आणि या परीक्षेमध्ये बसण्याचा आणि उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न करतील अशी मी आशा करतो. मी मागील 2014 दिल्लीमध्ये या यू पी एस सी एक्झामसाठी प्रिपरेशन करत होतो. या प्रिपरेशन करण्यामागे माझे वडील आणि माझे मित्र मला मोटिवेट करत होते की यू पी एस सी एक्झाम करू शकतो. त्यासाठी मी दिल्लीमध्ये क्लासेस लावले होते. दिल्लीमध्ये मी मागील 4 वर्षापासून राहतो. तिथे हमदर्द स्टडी सर्कलमधील मध्ये मी या यू पी एस सी एक्झामचा अभ्यास केला आणि या परीक्षेमध्ये सक्सेस.
यश मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही. अभ्यास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला, मात्र खचून न जाता जिद्दीनं मी अभ्यास केला. आयुष्यामध्ये कितीही अडचणी आल्या तरी खचून न जाता जिद्दीनं त्यांचा सामना करायला हवा, मग यश तुमचंच आहे असं मतही यावेळी वैभव यानं व्यक्त केलं. दीपक कासवासी, न्यूज मराठी, अहमदनगर.